भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास अघाड़ी नागपुर शहर की ओर से राज्य सरकार के विरोध में संविधान चौक में विश्व दिव्यांग दिवस पर सार्वजनिक विरोध आंदोलन किया गया। महाराष्ट्र सरकार ने दिव्यांगों को विलुप्त होने के कगार पर छोड़ दिया है। दिव्यांगों को स्वरोजगार दिलाने के लिए सरकार की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया जा रहा है। इसके विपरीत दिव्यांग बंधुओं की बेरोजगारी की समस्या विकराल होते हुए भी सरकार नजरअंदाज कर रही है। कोविड महामारी में दिव्यांग मुख्य धारा से भटक गए हैं, उन्हें पुनर्जीवित करने के लिए सरकार को इस पर निर्णय लेना चाहिए। विकलांगों के हित और गंभीर समस्याओं का तत्काल समाधान करें, इन मांगों को लेकर आंदोलन किया गया। दिव्यांगों की पेंशन में नियमित वृद्धि, स्वरोजगार हेतु राज्य सरकार से वित्तीय सहायता, स्थायी रोजगार हेतु स्थायी व्यवसाय परिसर, शिक्षित विकलांग व्यक्तियों को शिक्षा के क्षेत्र में कार्य करने का अवसर, संस्थागत आरक्षण एवं दिव्यांग अधिकार अधिनियम नीति का वास्तविक क्रियान्वयन होना चाहिए। जल्द से जल्द समस्याओं का हल नहीं किया गया तो तीव्र आंदोलन किया जाएगा, जिसकी जिम्मेदार राज्य सरकार होगी। भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाड़ी शहराचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनाने आणि दिव्यांग विकास आघाडी श्री श्रीकांतजी भोगे यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध जाहीर करतो। महाराष्ट्र सरकारने मागच्या 2 वर्षापासून कोविड काळामध्ये दिव्यांगांना 1 रुपयाची मदत केलेली नाही आहे। शिवाय त्यांना जे नियमित पेन्शन जे येत होते त्याच्यावरसुद्धा त्यांनी गळंतर आणलेला आहे। अनेक लोक पेन्शनपासून आमचे दिव्यांग बांधव वंचित झालेले आहे। त्यांना भूकमरीची परिस्थिती उद्भवलेली आहे। महाराष्ट्र शासन जे आहे स्वयंरोजगार करणे नींद झोपलेला आहे, याच्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचं प्रशासनाचं बिलकुलच लक्ष नाही आहे। याच्याकडे जर पुरत लक्ष दिलेलं नाही आहे तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही चेतावणी महाराष्ट्र शासनाला देत आहे। प्रश्न असो किंवा त्यांना जे 200 चौरस फूट जागेचा जो प्रश्न आहे याच्यावरसुद्धा त्यांनी कोणताच तोडगा काढलेला नाही आहे। यावर जर लक्ष दिलेलं नाही आहे तर आम्हाला मग मुंबईच्या अधिवेशनावर तीव्र आंदोलन पर्याय उरलेला नाही आहे। आणि दिव्यांगांना असं जे वाऱ्यावर सोडलेलं आहे असं घृणास्पद कार्य करणार हे अशोभनीय कृत्य जे आहे महाराष्ट्र शासनाचं, याचा आम्ही जाहीर निषेध आज करीत आहोत। आज जागतिक अपंग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा। आज या नागपूर महानगरचे अध्यक्ष प्रवीणजी दटके, भारतीय जनता पार्टी नागपूर शहर, तसेच दिव्यांग आघाडी विकास आघाडीचे आमचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी भोगे यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो। हा निषेध करण्यामागं उद्देश असा आहे की एकीकडे आज जागतिक दिव्यांग दिन आहे, आपण बघताय जगामध्ये दिव्यांगांची परिस्थिती फार चांगली आहे, प्रगत राष्ट्रामध्ये तर अजूनही चांगली आहे आणि त्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे बघताय, तेव्हा आम्हाला आपल्याबद्दल खच्चीकरण होत आहे असं कुठेतरी वाटत आहे आणि त्यामुळे सगळे वैयक्तिकरित्या या ठिकाणी जमलेले आहे। कारण आम्ही बऱ्याचशा दिव्यांगांना आज जेव्हा काल फोन केले आणि इतरांशी जेव्हा आमचे संपर्क आले ते सगळे म्हणाले की आपल्या देशात आपल्या दिव्यांगाबद्दल काहीच विचार केला जात नाही। महाराष्ट्र शासनाने 2016 लोकसभेमध्ये जे बिल पारित झालं त्या अनुषंगानं केवळ आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहे त्या ज्या दिलेल्या आहे लोकसभेत पारित बिल जे पारित झालं आहे त्या अनुषंगानं तरी त्या पूर्ण व्हाव्या अशी आमची इच्छा आहे, पण त्याही कुठं पूर्ण होताना दिसत नाही। कॅमेरा पर्सन मायकल खिस्सा, क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर।